आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, बहादुरपुरा एक्स रोड। रब्त करें 9390610436 पर। ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मंगळवारी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पंचवटी कारंजातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पुतळ्याभोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली होती। माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी नगरसेवक शाहू महाराज यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्रोच्चार करीत दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर जलाभिषेक करून महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांची महाआरती करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जय जयकार करण्यात येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी मालेगाव स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास देखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यातून अभिवादन करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिकांसह नाशिक शहरातील अनेक दिग्गजांची विशेष उपस्थिती होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।